बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरातील मुकबाधीर मतिमंद शाळेतील विद्यार्थ्यांसोबत केला रक्षाबंधन साजरा. बहीण भावाच्या हातावर राखी बांधून दीर्घायुष्यासाठी व त्याच्यावर कोणते प्रकारचे संकट येऊ नये म्हणून देवाकडे प्रार्थना करते, तर भाऊ देखील आपल्या बहिणीला सुखदुःखात सहभागी होण्यासाठी आणि तिच्या रक्षासाठी कटिबंध होऊन शपथ घेतो. असा हा बहीण भावाचा प्रेमाचा व विश्वासाचं प्रतीक म्हणून ओळखला जाणारा सण म्हणजे रक्षाबंधन. हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो, तर मलकापूर येथील काही युवतींनी हा सण मुकबधीर विद्यार्थ्यांसोबत साजरा केला. एक अनोखं नातं आईनंतर या जगात जर तुमच्यावर जीव टाकणारी कोणी व्यक्ती असेल तर ती म्हणजे बहीण असते. असं म्हणतात की देव सर्वत्र असू शकत नाही म्हणून त्याने आईची निर्मिती केली, तर फार काळ आई असू शकत नाही म्हणून त्याने आईला समर्थ म्हणून पर्यायी होऊ शकेल अशी बहीण निर्माण केली आहे. कुठल्याही परिस्थितीत ती भावाच्या पाठीशी उभी असते, गुणांचं तोंड भरून कौतुक करते तर अवगुणावर शिताफीने पांघरून घालते, बाजू घेऊन भांडायला सदैव तत्पर असते. माझा भाऊ अशी ओळख करून देताना तिचा चेहरा अभिमानाने डवरलेला असतो, तिचं अख्खं माहेर तिच्या भावात एकवटलेलं असतं. आज पवित्र रक्षाबंधनाचा उत्सव, आत्मनंद दरबार मुकबधीर शाळेत जाऊन सर्व मुलांना राखी बांधली, मिठाई व शालेय पुस्तकाचे वाटप केले. गेल्या 5 वर्षापूर्वीपासून या विद्यार्थ्यांनी बनवलेलं हे रक्तापलीकडचं विश्वासाचं नातं जपून आपल्या भावाप्रती प्रेम व्यक्त केलंय. यामध्ये पल्लवी गारमोडे, अंकिता देवकर, रोशनी गांधी, प्रांजला जोशी, मनस्वी पाठक, श्वेता चोपडे, आकांक्षा भोळे, संगीताताई गारमोडे, हर्षद यांच्यासह अनेक बहिणींनी राख्या बांधून रक्षाबंधन सण आनंदात साजरा केला. तालुका प्रतिनिधी कलीम शेख, महाराष्ट्र न्यूज 10. 15 ऑगस्ट व रक्षाबंधनाचे सण, आज आम्ही त्या 8 मुलांना राखी बांधली आहे. आपण आपल्या रक्षाबंधन हा सण साजरा करत असू, परंतु आपण कधी विचार करतो का की या मुलांसोबत जर आपण हा सण साजरा केला तर आपल्याला तो आनंद वेगळाच असतो, आणि तो आनंद आम्ही इथे येऊन आम्हाला मिळाला आहे. आणि आम्ही इथे येऊन या मुलांना शालेय वस्तू दिल्या, राखी वगैरे बांधली आणि ओवाळलं. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आम्हाला सुद्धा जो आनंद होता तो अस्मरणीय आहे. मी तुम्हाला अशी विनंती करू इच्छिते की आपण आपल्या भावांसोबत तर रक्षाबंधन साजरी करतोच, पण त्याच्याऐवजी जर आपल्याकडनं शक्य होत असेल तर तुम्ही या मुलांसोबतही रक्षाबंधन साजरे करण्यात